50 खोके एकदम ओके वरून विरोधकांनी शिंदे गटाला प्रचंड डिवचलं, पण आता शिंदे गटानं तेच खोके विरोधकांना चिटकवण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जे खोके सरकार महाराष्ट्राचं खच्चीकरण करू इच्छित आहे. युवराजांचं लहानपणच खोक्यातून गेलेलं आणि खोक्यापासूनच झालेलं आहे. एकनाथ शिंदे 50 खोके नाही तर 200 खोके देतात. मी म्हटलं का तुम्ही खोके घेऊन गुवाहाटीला घेऊन डोंगर झाडी हाटीला बघितले म्हणून या खोके सरकारवर. मी कुणाचे 50 खोके नाही घेतलेले बाबा. 50 खोक्यांचा हा खोका सूर आहे. खोके 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 काय बुलढाण्यामध्ये किती खोके आले. सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यामध्ये आले आहेत. एक फुल दोन हाफ एक खासदार दोन आमदार. खोका मांडवलीच्या भाषेत एक कोटीला एक खोका म्हणतात. आणि सत्तांतरामध्ये बंडखोरी करणाऱ्या प्रत्येक आमदाराला खासदाराला 50 खोक्यांची लाच दिल्याचा आरोप तर आता जुना झाला. पण शिंदे गटाला चिकटलेले हे खोके शिंदे गटानं विरोधकांनाही चिटकवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याची सुरुवात केली आहे दीपक केसरकर यांनी. खोके खोके म्हणून कोणालाही नव्हता. एक दिवशी या आमदारांचा संयम सुटेल त्यावेळेला कायद्यामध्ये एक माफीचा साक्षीदार नावाचं सुद्धा एक कलम आहे लक्षात ठेवा आणि मग कळेल की खोके कोणाकडे गेले. फ्रीजचे जे मोठे असतात ना कार्टून्स हे भरून भरून पैसे कोणाकडे गेले हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. दीपक केसरकर म्हणतात फ्रीजच्या बॉक्स मधून पैशांची देवाणघेवाण झाली. प्रश्न असा आहे की हा प्रकार नेमका कधी झाला आणि पैशांची देवाणघेवाण कुणी केली. हा खोके शब्दच आता हा असा एस्टॅब्लिश झालेला आहे. त्याचा एक भाग म्हणूनच पक्षप्रमुखांनी सांगितलं की बा काय फ्रीज मधून काय कंटेनर मधून काय. आता मुख्यमंत्र्यांनी द्यावी पण सांगितलं की आम्हाला फ्रीज आणि कंटेनर शोधावे लागतील. अर्थात तो त्यांचा सर्वांचा अधिकार आहे. पण सांगण्याचा हेतू असा आहे की बा ह्या ज्या गोष्टी केव्हा होतात ज्यावेळी एक गोष्ट प्रश्न निर्माण होतो त्याला ज्यावेळी प्रश्नाच्या माध्यमातून सभेमध्ये त्याची मांडणी ज्यावेळी केली जाते त्याचा एक भाग म्हणूनच पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी याबद्दल बोलण्याचं काम केलं. केसरकरांनी हा निर्वाणीचा इशारा देण्यामागे उद्धव ठाकरेंचं बुलढाण्यातल्या चिखलीतलं हे भाषण कारणीभूत. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी आलो होतो तेव्हा बैल फोडा होता. मला वाटतं यवतमाळला वगैरे कुठेतरी असेल यवतमाळ. माझ्या हस्ते त्या बैलांना पुरणपोळी वगैरे दिली होती. पण यावेळेचा बैल फोडा मला कसा कळला माहिती होतं. पण सकाळपासून मेसेज यायला लागले. बैलांना सजवलेलं होतं आणि त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून पाहावं की हे आहे जे बोलणं कुणाला लागू पडतं आहे. त्यांनी एकच वक्तव्य केलं की फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले असं त्यांनी मला काल मीडियाला तुम्हाला सांगितले ना. आता त्याचा मी शोध घेतो आणि नंतर मी त्याच्यावर बोलतो. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का. मोठे मोठे खोके फ्रीज भरून खोके फ्रीजच्या एवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात आणि ते कुणी पचवू शकतं हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे. एक दिवस हे जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी एक सूचक विधान केलेलं आहे. त्यामुळे मंडळी आता खोक्यांची साईज वाढली म्हणजे त्यातली रक्कमही वाढणार हे ओघाने आलंच. आता केसरकरांनी फक्त ट्रेलर दाखवला. केसरकरांनी जरा मनावर घ्यावं आणि या मोठ्या खोक्यावरचा पिक्चरच रिलीज करून बॉक्स ऑफिसवर धमाका करावा इतकीच इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.